या बातमी से प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापूर। राज्य उत्पादन शुल्क विभाग पंढरपूरचे प्रभारी दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे यांना गोवा दारूच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी 5 डिसेंबर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील खंडाळी ते खंडाळी पाटी रोडवर सापळा रचला असता त्यांना एक विना नंबर प्लेट बजाज प्लॅटिना मोटारसायकलवरून एक इसम संशयितरित्या येताना दिसला। त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो मोटारसायकल जागीच सोडून फरार झालाय। यावरून संशय बळावल्याने पाठीमागून येणाऱ्या एका मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH12 HV5790 या वाहनास थांबवून पंचा समक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यात विदेशी दारूचा साठा दिसून आलाय। वाहन चालक बालाजी बबन खडके राहणार टेंभुर्णी तालुका माडा या इसमास जागीच ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 1949 च्या अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।